महाराष्ट्रात खिचडीचे विविध प्रकार आहेत, त्यात चमचमीत खिचडी म्हणावी ती खानदेशची. पाहूया कसा असतो खानदेशचा पाहुणचार. खानदेशचा पाहुणचार म्हणजे चमचमीत झणझणीत, तिथल्या खिचडीतही तसाच ठसका. मुळात खिचडीसाठी लागणारे सगळे जिन्नस अगदी सहजपणे स्वयंपाकघरात उपलब्ध असतात. तेलात कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, मसाला, आलं, कोथिंबीर या गोष्टी परतून एक उकळी आली की त्यात तांदूळ आणि तुरडाळ एकत्र शिजवायची. चार शिट्ट्या झाल्या की गरमागरम खिचडी तयार. त्यामुळे खानदेशच्या घरी आयत्या वेळी आलेला पाहुणाही उपाशी परतत नाही. खिचडी हा पदार्थ बनवायला अत्यंत सोपा आहे. कांदा, टमाटा, शेंगदाणे, लसूण, याची अद्रक, तेल, कढीपत्ता याची सगळी फोडणी केल्यानंतर त्याचा सुगंधित वास आल्यानंतर त्याच्यात आणि एक पाणी सोडलं जातं. एक उकळी आल्यानंतर त्याच्यात तांदूळ टाकले जातात, तांदूळ डाळ टाकली जाते आणि कुकर लावला जातो. त्याच्यात 2-3 शिट्ट्या आल्यानंतर तो पदार्थ तयार होऊन जातो. असा हा 15 मिनिटात होणारा पदार्थ आहे. खानदेशातल्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या पट्ट्यात कुणाकडे पाहुणे म्हणून गेलात तर आवर्जून खिचडीचा पाहुणचार मिळतोच. ताटात खिचडीसोबत लोणचं, पापड, काकडी, कांदा, मुळा अशी भट्टी जमली तर लईच भारी. खिचडी केल्यानंतर खिचडीच्या सोबत ताटामध्ये लोणचं, पापड, ग्रीन सलाड, काकडी, टमाटे हे सगळं ताटात लावल्यानंतर तो अधिकच चविष्ट लागतो आणि त्याच्यासोबत खाल्ल्यानंतर अधिकच चविष्ट लागतो. याच्यामुळे पाहुणेही आमच्या येणारे पाहुणेही खूप खुश असतात आणि ते ताट बघून जरा व्यवस्थित वाटतं आणि चविष्ट पण येतं. खानदेशात 3 प्रकारात खिचडीची चव खवय्यांना चाखायला मिळते. त्यात लाल चटणीत तयार झालेली खिचडी, दुसरी हिरव्या मिरच्यांची खिचडी आणि तिसरी पिवळी खिचडी. यात खवय्यांची सर्वाधिक पसंती मात्र लाल चटणीतल्या खिचडीलाच जास्त असते. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.